नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल खरत. मी आपल्यासमोर कविता सादर करत आहे महामारीच्या संकटमय. महामारीच्या या संकटमय काळात राजकारण तुम्ही का खेळताय? निस्वार्थ निष्पाप लोकांना मारून राजकारणात कोणता डाव जिंकताय? आज आम्ही आहोत म्हणून सत्तेच्या खुर्चीवर खुशाल बसलाय. पण तुमच्या मनात जनतेविषयी आदर नाही तर पाप ठेवून का जगताय? महामारीच्या या संकटमय काळात राजकारण तुम्ही का खेळताय? संविधानाचा वजीर म्हणून ओळखणारे तेच राजकारणी त्याचा भंग का करतायत? आता या जागतिक महामारीसोबत लढताना पुढाकार घेतला तर मोठेपणा का दाखवताय? महामारीच्या या संकटमय काळात तुम्ही राजकारण का खेळताय? ही वेळ आहे विरोधकाला देखील सोबत घेऊन निस्वार्थी व नितळ मनाने काम करण्याची. मनातील पापे विसरून एकत्र येण्याची ही सुवर्ण संधी आहे जनतेसाठी काहीतरी करून दाखवण्याची. ही वेळ आहे खूप काहीतरी जनतेसाठी करून दाखवण्याची. ही वेळ नाही फालतू राजकारण दाखवत जगाला हिंडण्याची. यावरून तर आता हे स्पष्ट होतं की माणसाची वृत्ती कधी नाही सुधरत. राजकारणात कोणीही कोणाचे नसते. सत्तेपायी माणूस हैवानाचं रूप धारण करतात. त्यांना माणूस मानावे की राक्षस संकटमय देखील राजकारण करतात. महामारीच्या या संकटमयी काळात राजकारण तुम्ही का करतायत? निस्वार्थी निष्पाप लोकांना मारून राजकारणात कोणता राज जिंकतायत? नमस्कार, धन्यवाद.